खंडाळा येथे आज सकल हिंदू समाज खंडाळा तालुका यांच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. खंडाळा शहरातील भीमाशंकर मंदिर ते तहसीलदार कार्यालय या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आलाय. गोहत्या, लव जिहाद आणि धर्मांतरण हा विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशभरात अंमलात आणावा यासाठी जातभेद, राजकारण, मतभेद सर्व गोष्टी बाजूला ठेवून संपूर्ण हिंदू समाज एकवटल्याने संपूर्ण खंडाळा शहरात एक अनोखी ऊर्जा बघण्यास मिळाली. तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, माता भगिनी, सर्व धारकारी, सकल हिंदू समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. जय श्रीराम, भारत माता की जय, तसेच गोहत्या आणि लव जिहाद विरोधी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. या मोर्चासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे उपस्थित राहिले होते. खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शिंगळे आणि संपूर्ण कर्मचारी यांनीही मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी उत्तम नियोजन केलं होतं. बद्दल काय म्हणणं आहे आपलं, प्रमुख मागण्या काय होत्या आपल्या आजचा मोर्चा? म्हणजे प्रमुख अजेंडा होता हा लव जिहाद, लव जिहाद, धर्मांतर बंदी आणि गोहत्या. आज जे काय तुम्ही बघताय की त्या श्रद्धाचे जे काय आज 34 तुकडे केले, 33 तुकडे, म्हणजे ही निव्वळ कसाबाची औलाद आहे आणि यांच्या विरुद्ध हा कायदा आणणं फार गरजेचं आहे. कारण मुलींना, ह्या नवीन तरुण मुलींना हे फसवतात प्रेमाच्या जाळ्यात आणि धर्मांतरण पण करायला लावतात. हे जे काय चाललं आहे हे फार भयानक आहे, मुलींना ते कळत नाही. अनेक क्लिप व्हायरल होत आहेत सातत्याने. आता आपण बघतोय की तरुण मुलींना फसवलं जातं आहे आणि त्यांच्यावरती अन्याय, अत्याचार केला जातो आणि ती मुली ज्या आहेत त्या त्यांच्या कुटुंबियांचं पण ऐकत नाही. आणि म्हणून हा कायदा होणं फार गरजेचं आहे. आज धर्मांतरण बंदी हा विषय तर आहे, परंतु गोहत्येच्या संदर्भात पण कायदा होणं गरजेचं आहे. गोहत्येच्या संदर्भात आपण सातत्याने आंदोलनं करतोय, गायींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काही मंडळी ही कसाब आहेत, ती कसाबांचं काम बरोबर करतात. त्यासाठी सगळ्यांनी, हिंदूंनी एकवटलं पाहिजे. आणि आज खंडाळ्यामध्ये हा जो प्रचंड मोठा मोर्चा झाला आहे, हा मोर्चा हिंदुत्वासाठी, हे सर्व आज खंडाळकर एकवटले होते आणि त्याचं आज दर्शन या खंडाळकरांना झालेलं आहे. मी सर्व खंडाळावासियांना पुन्हा आवाहन करेल की आपण आपापल्या अवतीभोवती जर असे काही प्रकार घडले तर तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशन, आम्ही सगळे जे कोणी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधून ताबडतोब याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. त्यामुळं असे प्रकार घडले नाही पाहिजे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. जय श्रीराम.